पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच 40 रोड धुळे। धुळे शहरातील स्वच्छता, रस्ते, गटारींसह विविध प्रश्न तातडीने सोडवा, अन्यथा संबंधितांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होणार, सभापती किरण कुलेवार यांचा इशारा। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी नाराज, उत्पादन खर्च लक्षात घेता प्रति क्विंटल 3000 रुपये दर हवा शेतकऱ्यांची अपेक्षा। पुरुषांप्रमाणेच महिलांचे देखील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पोलीस प्रमुखांचे मत। महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे ही गौरवाची बाब आहे, परंतु महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत, चिंतन होणे गरजेचे, महिला दिनी खंत। आणि गहू, हरभरा, मका या पारंपरिक पिकांऐवजी धुळे तालुक्यातील शेतकरी फूल आणि फळ बागांकडे वळले, 4 एकर क्षेत्रात टरबूजच्या माध्यमातून 4 ते 5 लाखांचे उत्पन्न अपेक्षित। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील स्वच्छता, रस्ते, गटारींसह विविध प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत अशी सूचना स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात सभापती किरण कुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली। दरम्यान नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी रस्त्यावर विना परवानगी चिकन आणि मटनची दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांचा प्रश्न उपस्थित केला। विना परवानगी व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली। महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची सभा झाली। सभापती किरण कुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, सचिव मनोज वाघ, उपायुक्त विजय सणेर, पल्लवी शिरसाट, नगरसेवक सुनील बैसाणे, नरेश चौधरी, विजय माळी, किरण अहिरराव, साबीर शेख यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते। सभा सुरू होताच अध्यक्ष किरण कुलेवार यांनी गेल्या सभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे काय झाले असा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला। त्यात प्रामुख्याने स्वच्छता, पाणी पुरवठा, मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा अशा सूचना सभापती किरण कुलेवार यांनी दिल्या। कामे तातडीने पूर्ण झाले नाहीत तर संबंधितांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करू असा इशाराही सौ कुलेवार यांनी अधिकाऱ्यांना दिला। नगरसेवकांनी उपस्थित केलेले प्रश्न लवकरच सोडविले जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। त्याने सुद्धा आपल्याला 15 तारखेपर्यंत वेळ मागितलाय, तर 16 तारखेला हे टेंडर नाही सुरू केलं तर आपण लगेच दुसरी निविदा काढणार आहे। सभेत नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी रस्त्याच्या काठावर विना परवानगी चिकन आणि मटन विक्री करणाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला। कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सर्रासपणे व्यवसाय थाटले जात आहेत, यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला। रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना याचा त्रास होतो, त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडविला जावा अशी मागणी नगरसेवक रेलन यांनी केली। जे उघड्यावर मांस विक्री होते, कोणाच्या तरी घराबाहेर ते मांस विक्री करतात, तिथे बोकड कापतात, तिथे बकऱ्या कापतात, तिथे मुर्ग्या कापतात, उष्टे तिथेच फेकून देतात, कुत्रे खातात, तर याच्यावर कायदा म्हणजे कायदा काय आहे? आपल्याकडे जे मटन विक्री ती उघड्यावर अलाउड आहे का? प्रश्न तो की त्यांना त्यांच्याकरता मटन मार्केट आपण उपलब्ध करून देतो, तर आपल्याकडे काही मटन मार्केटमध्ये सुविधा आहेत का? ते लोक बाहेर का बरं विकतायत? आणि विकतायत तर जे
कायदेशीर आहे का? जर कायदेशीर नसेल तर ते बेकायदेशीरपणे का सुरू आहे? ते लगेच बंद व्हायला पाहिजे, कारण कायदेशीर नाहीये ते। असं कोणाच्याही घरासमोर जिथे मनात येईल तिथे तुम्ही प्रत्येक पाल्यांमध्ये मटण विक्री सुरू आहे, लहान लहान मुलांवर संस्कार, चुकीचे संस्कार होतात, मटण कापले जातात, रक्त तिथे पडलेला असतो, कुत्रे तिथे खात असतात, स्वच्छता नसते, मग हे शेवटी कोणाच्या तरी आरोग्याच्या प्रश्नाने हा आणि तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तो लगेच बंदच व्हायला पाहिजे। महावितरण कंपनीसाठी जिल्ह्यात केलेल्या विद्युतीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 2 लाखाची मागणी करणाऱ्यांना 2 जणांना अटक करण्यात आली आहे। यात महावितरणातील मंडळ कार्यालयातील वित्त विभागातील व्यवस्थापक अमर अशोक हंडे आणि उपव्यवस्थापक मनोज अर्जुन पवार यांचा समावेश आहे। या दोघांना ताब्यात घेतले आहे। महावितरण कंपनीसाठी जिल्ह्यात केलेल्या विद्युतीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ठेकेदाराकडून तडजोडीअंती 2 लाखाची लाच घेताना धुळ्यातील महावितरणातील मंडळ कार्यालयातील वित्त विभागातील व्यवस्थापक अमर अशोक खोंडे आणि उपव्यवस्थापक मनोज अर्जुन पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। कारवाई करणाऱ्या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे यांचा समावेश आहे। जे की शासकीय विद्युत ठेकेदार आहे, त्यांनी 2018-19 या वर्षात विद्युत जोडणी संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, विद्युत वितरण कंपनी यांच्या अंतर्गत काही ठेका घेतला होता। त्या ठेक्याचं त्यांनी काम पूर्ण केलं होतं आणि त्याचं बिल 56,31,590 रुपये हे त्यांचं प्रलंबित होतं। ते बिल मंजूर करण्यासाठी आणि त्याच्या त्रुट्यांना काढण्यासाठी म्हणून जे वित्त व लेखा विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मंडळ कार्यालय धुळे येथील व्यवस्थापक अमर अशोक खोंडे व उपव्यवस्थापक जे की वर्ग 1 होते आणि उपव्यवस्थापक मनोज अर्जुन पगार, उपव्यवस्थापक वित्त व लेखा विभाग मंडळ कार्यालय धुळे MSED यांनी त्यांच्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती। आज रोजी तक्रार दिली, त्या तक्रारीवरून आपण पंचासमक्ष सापळा लावला असता या व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांनी पंचासमक्ष त्यांच्याकडे 2.5 लाख रुपयाची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून 2 लाख रुपये आणून देण्याची मागणी केली, त्याची रक्कम मागणी केली। त्यानंतर पंचासमक्ष तक्रारदार यांनी त्यांना 2 लाख रुपये देऊ केले, त्यांनी ती लाचीची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम 1 मिनिट। फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे। फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे 1 किलो द्या। 1 KG।
फिनिक्स जिथे शंकेला वाव नहीं तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नितिराज इंजीनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। उत्पादन खर्च लक्षात घेता आणि प्रति क्विंटल 3,000 रुपये दर हवा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। सध्या बाजारात समितीत गहू 2,100 दर मिळत आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करायला हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली। धुळे जिल्ह्यात 4,25,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होते। सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली। साहजिकच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती। गव्हाचे अपेक्षित उत्पन्न आले, परंतु बाजार समितीत अपेक्षित दर नसल्याने शेतकरी नाराज आहेत। शुक्रवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त 2,100 रुपये प्रति क्विंटल गव्हाला दर होता। यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की यावर्षी गहू पिकाचे अपेक्षित उत्पन्न झाले, परंतु दर अपेक्षित नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती आहे। गहू घरात साठवून ठेवता येणार नाही आणि विकला तर तो परवडत नाही अशी दुहेरी अडचणीत शेतकरी सापडला आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि गव्हाला किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। मार्केटला गहू आणला विकायला, त्याला 2,150 भाव आहे। आता एवढ्या मागायच्या मानाने नाही पुरवत, मला नाही द्यायचा आहे गहू, मी घरी घेऊन चाललो। परवडत नाही ना सर, अशा भावाने परवडतं का? एवढी मागाय ने खताचा भाव काय, बिजवायचा भाव काय, मजुरीचा भाव काय, आणि अशा भाव देऊन काय फायदा आहे काय? मला व्याजाचे पैसे काढील पण मी माल देणार नाही। तुमची 2,425 जो आयला पाहता गहू, निद्यान 2,400 आयला पाहिजे। एवढा कमी भाव म्हणजे काय फायदा काय आपल्याला? शेतकऱ्यांची मोहत जे सरकार काय पाहतच नाही, सरकारला काय वाटते चालू आहे जसं तसं काही बी सांगा। मी गहू विकायला आलेलो आहे जळगावचा, राजेंद्र रामदास पाटील। तर बाबा परिस्थिती खराब आहे आज सरकारने आणून दिलेली शेतकऱ्याला। तर गव्हाचा भाव 1,800 ते 2,200 आहे आज। गहू कमीत कमी 15 दिवसापूर्वी 3,000 होतं, तर आता 1,800 ते 2,200 जातो। तर सरकारने खूप गंभीर दखल करा घ्यावी, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्यावा। कांदे पण 200-500 रुपयापर्यंत आहे आज। शेतकऱ्याला परवडाजोगं काहीच नाही, सरकारने चांगली दखल घ्यावी या मोदी सरकार बीजेपी सरकारने। संत तुकाराम महाराजांचे आचार विचार अंगीकारले तर खऱ्या अर्थाने आपला आणि समाजाचा विकास होईल अशी भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली। संत तुकाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने कार्यक्रम झाला। खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने तुकाराम बीज निमित्त सर्वत्र कार्यक्रम झाले। संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शरद खोपडे, बापू पाटील, चिंतामण बावीसकर, हिरामण गवळी, कैलास पवार, देविदास सोनवणे, सतीश मराठे, माणिक कोठावदे, कोठावदे सजन, मिस्तरी रघुनाथ कांबळे, कांतीलाल सोनार, अशोक गवळी, दीपक ठाकूर, संगीता सुडके, उमेश ठाकरे उपस्थित होते। भारत देशातील महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत। महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत। ही कौतुकास्पद बाब आहे, परंतु महिलांना पुरुषांनी देखील साथ दिली पाहिजे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला आज जशा सक्षम आहेत त्या पद्धतीनेच आपल्या देशातील ही महिला प्रगत करू शकतील। त्यांना फक्त पुरुषांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय वारकुड यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनानिमित्त धुळे शहरातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जिल्हा पोलीस दलातर्फे सन्मान करण्यात आला। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बहुउद्देशीय सभागृहात विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिलांना महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, प्रांत अधिकारी तृप्ती घोडमिसे, महापौर प्रतिभा चौधरी, महिला बालकल्याण सभापती अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदे, धरती देवरे, महानगर
महानगरपालिकेच्या उपायुक्त संगीता नांदूरकर, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा माया परदेशी, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता राऊत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन तसेच प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महिला दिनानिमित्त शहरातील विविध कार्यक्षेत्रात कामगिरी केलेल्या सुमारे 67 महिलांचा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड म्हणाले, आपल्या देशातील महिला देखील सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. महिलांना पुरुषांनी देखील साथ दिली पाहिजे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला आज जशा सक्षम आहेत त्याच पद्धतीने आपल्या देशातील ही महिला प्रगती करू शकतील. त्यांना फक्त पुरुषांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केले. आमचं डिपार्टमेंट जवळ ऐंशी टक्के काम महिन्यासाठी काम करावं लागतं, नाही तर आमच्या नोकऱ्या झाल्या नसतं. आणि मला एक राहणं वाटलं की सगळ्या मुली महिला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आल्या, त्यांनी ते स्वतःचं मत मांडलं, एक चांगली बाब आहे. स्त्रीवादी सगळे मला मामे म्हणत होते की हीच आपली घरी प्रगती आहे. निश्चित प्रगती आहे, ठीक आहे. त्यामध्ये काही सापेक्षतावाद असेल किंवा अमेरिका काही बाबतीत कोणी असेल आणि काही बाबतीत मागे असो, परंतु प्रगती नक्कीच आहे. काही क्षेत्रात जास्त असेल, काही क्षेत्रात कमी असेल, परंतु एक मी नक्की सांगेन की आजचं मंचावरून जे विचार करण्यात आले, ज्या लोकांचा सत्कार करण्यात आला, त्यामुळे मला मनात खात्री आहे की महिला ह्या सक्षम आहे. फक्त आपण सर्वांनी त्यांना मदत करणे अपेक्षित आहे. गुण सुप्त आहेत, ते भक्त बाहेरणं आवश्यक आहे. आणि बाहेरणं देखील मी आपल्याला विनंती करेन की माझ्या आई आहात, माझ्या काकी आहात, माझ्या आत्या आहात, माझ्या मामी आहात, माझी भगिनी आहात, आपण आपल्याला मदत मिळेलच, पण तू पहिलं पाऊल आपल्याला टाकायचं. तुम्ही पहिलं पाऊल टाकलं तरच सगळे लोक तुझ्या मदत करतील. मी जास्त वेळ घेत नाही, आपल्या सर्वांचे पुनश्च आभार करतो आणि सगळ्यांना विनंती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील म्हणाल्या, महिलांनी आजपर्यंत सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. अजून बऱ्याच क्षेत्रात महिलांना प्रगती करता आली नाही, त्याकडे देखील महिलांनी लक्ष केंद्रित केले. पोलीस दलाच्या वतीने झालेला सन्मान हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही अश्विनी पाटील यांनी सांगितले. पोलीस दलाचं काम करणाऱ्या भगिनी आहेत, अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, या सर्व पदांवर मी रक्षण होऊ लागलेला आहे. हा स्त्री शक्तींचा गौरव आहे. मला विशेष अभिमान आहे पोलीस दलात काम करणाऱ्या भगिनींचा, म्हणून मी त्यांचाही मनापासून अभिनंदन करते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. माझे मनोगत थांबवते. जय हिंद. महापौर प्रतिभा चौधरी म्हणाल्या, महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस दलाने महिलांचा सन्मान केला ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. महिलांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे, परंतु अद्याप देखील बऱ्याच ठिकाणी महिलांना सन्मानास्पद वागणूक दिली जात नाही. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला, त्याच पद्धतीने आपण देखील सर्वांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांचा आदर तसेच सन्मान राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. त्यांना त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं.
अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322-86-989-026-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे, ही गौरवाची बाब आहे. परंतु महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत, याचेही चिंतन करणे गरजेचे आहे. याबाबत कठोर कायदे झाले पाहिजे असे मत रसिका निकुम यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त जनाधार फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीतर्फे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जनाधार फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्या महिलांनी आपल्या मुलांना तसेच अनेकांना घडवलं त्या महिला नेहमी पडद्यामागे राहतात. अशा महिलांना कुठेतरी व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला बार असोसिएशनचे सचिव संदीप स्वामी, ॲडव्होकेट रसिका निकुम, कविता पवार, मधुकर भिसे, अमित दुसाणे, मीना भोसले, जगदीश देवपूरकर, सुरेश बच्छव, शीतल जावरे, दिनेश पाटोळे, ईश्वर वाघ, प्रवीण राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी रसिका निकुम म्हणाल्या की महिलेला आज प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. महिलांनी जरी प्रगती केली असली तरी अन्याय अत्याचाराचं प्रमाण कमी झालेलं नाही, त्यामुळे महिलांनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. आज देशात महिलांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. यासाठी कठोर कायदे करणे गरजेचे आहे असेही रसिका निकुम यांनी स्पष्ट केले. काळाकडे ती बघत असते, 9 महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई. आपल्या रक्तातील असून
बांधायला जाते पण तो रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधायला येते ती बहीण. मुलगी कोणाची बहीण कोणाची तरीही अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देते ती पत्नी. अशा अनेक रूपांमधून ही स्त्री साथ असते. वास्तविक संसाराचा पाठीचा कणा म्हणावा अशी ती स्त्री सगळ्या भूमिकांमधून ती पुढे जात असते. आपण एकीकडे स्त्रीची पूजा करतो, तिला देवीचं रूप देतो, पण दुसरीकडे जर आपण बघितलं आजची जी परिस्थिती आहे ती अतिशय स्त्रियांवरती अत्याचार होण्याची जी गंभीर परिस्थिती आपल्यासमोर दिसते आहे त्याच्यातून मला असंच सांगावं असं वाटतं की भगिनींनो उठा, संघर्ष करा आणि झाशीच्या राणीसारखं स्वतःच्या जीवनासाठी लढा. ही लढाई अटळ आहे कारण आपण जी आज परिस्थिती समाजात बघतो आहोत, स्त्री लैंगिक अत्याचार असो, गुंडावळी असो किंवा अजून इतर कोणी पुरुषांनी तिला त्रास दिलेला असो, या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या वाढ होत आहे. अतिशय दुर्दैवाची बाब आहे की 8 मार्चच्या दिवशी एकीकडे आपण महिला दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो तर दुसरीकडे तिच्या सन्मानासाठी तिच्या संरक्षणासाठी आपल्याला वेगवेगळे कायदे करावे लागतात. धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीतर्फे धुळे जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा महिला दिनी सन्मान करण्यात आला. देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षकुमार, उपाध्यक्ष उमेश जैन, आनंद शर्मा, अशोक नेघाने, सुनील रुणवाल, चेतन दीक्षित, व्यापारी महिला आघाडीच्या कीर्ती वराडे, डॉ स्वाती महाले, पूनम सिंघवी, संगीता सुडके, वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता राऊत, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, एम एस सय्यद, कल्पना खंडीकर, लता चौधरी, माधुरी साबळे, सोनाली हटकर, सुरेखा भांबरे, कविता गांगुर्डे, कमल पावरा, मोनिका शिंपी, आरती सहाणे उपस्थित होते. यावेळी हर्षकुमार रेलंड म्हणाले की आपण समाजात राहतो, समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महिला दिनी सन्मान करण्यात आला असेही हर्षकुमार रेलंड यांनी सांगितले. हा जो एरिया आहे प्रभाग क्रमांक 7 नगर सेवक आज 8 मार्च महिला दिवस आहे. महिलांनी आज महिलांना सन्मानित करण्याचा दिवस आहे. आम्ही दरवर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे महिलांकरता काही कार्यक्रम ठेवत असतो, महिलांना सन्मानित करण्यात येतो. माझी ते एक शाळा पण आहे, नवजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे ती, ती माझीच शाळा आहे ती. त्या शाळेमध्ये पण आम्ही मागच्या 2 वर्षांपूर्वी तिथे कार्यक्रम केला होता. मागच्या वर्षी आम्ही ते मौलपुरी समाजात केला होता. आज जगात जो जेंडर आहे त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं जात आहे, जे स्त्रियांना काही अधिकार नव्हते, चूल आणि मूलच्या बाहेर स्त्रिया जात नव्हत्या, स्त्रियांना पण सर्व अधिकार मिळावेत म्हणून काही जागरूकता निर्माण व्हावी म्हणून असे काही आयोजन केले जातात. त्याच निमित्ताने आज आपल्या देशात म्हणा किंवा जगात म्हणा महिलांना सर्व ठिकाणी पुढे आणण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यांच्याकरता काही लहान होऊन गेले. गहू, हरभरा, मका या पारंपरिक पिकांऐवजी धुळे तालुक्यातील शेतकरी फूल आणि फळ बागांकडे वळले आहेत. धुळे तालुक्यातील मुकटी येथील शरद पाटील यांनी 4 एकर क्षेत्रात टरबूजची लागवड केली आहे. उन्हाळ्यात टरबूजला चांगली मागणी असते, साहजिकच टरबूज लागवडीतून 4 ते 5 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे, अशी अपेक्षा शेतकरी शरद पाटील यांनी व्यक्त केली. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी आता फुलं आणि फळबागा साकारण्याकडे लक्ष देत आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील मुकटी येथील शेतकरी शरद पाटील यांनी 4 एकर क्षेत्रात टरबूजाची लागवड केली. आता टरबूजाची काढणी सुरू होणार आहे. उन्हाळा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर टरबूजाला जास्त मागणी असते, त्यामुळे दरही चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकरी पाटील यांनी व्यक्त केली. 4 एकरातून पाटील यांना सुमारे 4 ते 5 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील गहू, हरभरा, मका पिकाबरोबरच फुलं आणि फळबागांकडे वळले पाहिजे. यात खर्च कमी आणि अपेक्षित उत्पन्न हाती येते. यातून शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच फळबागांकडे देखील वळले पाहिजे अशी अपेक्षा मुकटी येथील शेतकरी शरद पाटील यांनी व्यक्त केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स,
कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान तसेच 40 रोड धुळे. धुळे शहरातील स्वच्छता रस्ते गटारींसह विविध प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा संबंधितांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होणार सभापती किरण कुलेवार यांचा इशारा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला अपेक्षित दर नसल्याने शेतकरी नाराज. उत्पादन खर्च लक्षात घेता प्रति क्विंटल 3,000 रुपये दर हवा शेतकऱ्यांची अपेक्षा. पुरुषांप्रमाणेच महिलांचे देखील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पोलीस प्रमुखांचे मत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे ही गौरवाची बाब आहे, परंतु महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत. चिंतन होणे गरजेचे, महिला दिनी खंत. आणि गहू, हरभरा, मका या पारंपरिक पिकांऐवजी धुळे तालुक्यातील शेतकरी फूल आणि फळ बागांकडे वळले. 4 एकर क्षेत्रात टरबूजच्या माध्यमातून 4 ते 5 लाखांचे उत्पन्न अपेक्षित. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.